राष्ट्र संत तुकड़ोजी महाराज नागपुर विद्यापीठ के शताब्दी समारोह आज संपन्न हुआ। इस समारोह में राज्यपाल भगत सिंह कोश्यारी अध्यक्ष के तौर पर मुख्य रूप से उपस्थित थे। साथ ही प्रमुख अतिथि के तौर पर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व सम्मान्य अतिथि के तौर पर डॉक्टर अनिल काकोड़कर उपस्थित थे। इस दौरान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी बोले, नागपुर विश्वविद्यालय का इतिहास गौरवपूर्ण रहा। अतीत से सीखकर वर्तमान में कई योजनाओं को अमल में लाया गया, साथ ही भविष्य में और अधिक विस्तार कर सकते हैं। साथ ही कोश्यारी बोले, इस विश्वविद्यालय ने कई महापुरुष दिए। इनमें पूर्व राष्ट्रपति हिदायत उल्ला खान, पूर्व प्रधानमंत्री एस नरसिम्हा राव, पूर्व चीफ ऑफ जस्टिस शरद बोबडे और केंद्रीय मंत्री नितिन गडकरी जैसे कई अन्य लोग शामिल है। अब इस विद्यापीठ की बड़ी लंबी परंपरा है और लगभग 100 वर्षों के कार्यकाल में इसके एलुमनाई है, बड़े नाम है, उतने नाम तो गिनाए भी नहीं जा सकते। हमारे जस्टिस हिदायतुल्ला जी है, हमारे पूर्व प्रधानमंत्री नरसिम्हा राव साहब है, हमारे अभी नितिन गडकरी जी आपके सामने थे, हमारे देवेंद्र जी और बहुत सारे मुख्यमंत्री, बोबड़े साहब, जस्टिस बोबड़े आपके यहाँ से, यहाँ के अलमनी, यहाँ के छात्र रहे हैं, बहुत नाम है। और मुझे अच्छा लगा जब मैं देख रहा था कि विद्यापीठ ने, विश्वविद्यालय ने देश के अनेक नामी ग्रामी ऐसे हमारे जो राजनेता हुए हैं, समाज नेता हुए हैं, वैज्ञानिक हुए हैं, उनको LLD डिलीट इसकी ऑनररी डिग्री भी दी, यहाँ से वो लिए हैं। तो एक प्रकार का पिछला इस विश्वविद्यालय का, विद्यापीठ का एक गौरवमय इतिहास रहा है। आणि मला याचा विशेष रूपाने अभिमान आहे की मी पण या विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आहे। या विद्यापीठाचा विद्यार्थी नेता म्हणून या विद्यार्थी पूर्ण माझं जीवन, सुरुवात सामाजिक आणि राजनीतिक जीवन या विद्यापीठात सुरू झाली। या विद्यापीठामध्ये मला बेस्ट स्पीकर ऑफ मराठी म्हणून गोल्ड मेडल मिळालं। एवढंच नाही तर महाविद्यालयातून चांगलं शिक्षण मिळालं। या विद्यापीठाचं लॉ कॉलेज असेल, या विद्यापीठाच्या अंतर्गत इंजिनिअरिंग कॉलेज असतील, या विद्यापीठाच्या अंतर्गत पहिल्यांदा अमरावती विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठ देखील नागपूर विद्यापीठाच्या अंतर्गत होतं। आणि या सर्व काळामध्ये इथल्या प्राध्यापकांनी, इथल्या विद्यार्थ्यांनी या देशाच्या इतिहासात मोठं योगदान दिलेलं आहे। आज सुप्रीम कोर्टामध्ये असणारे चीफ जस्टिस किंवा अनेक न्यायमूर्ती या विद्यापीठांनी दिलेले आहेत, अनेक सायंटिस्ट या विद्यापीठांनी दिलेले आहेत, LIT आणि इंजिनिअरिंग कॉलेज म्हणून तयार झालेले अनेक विद्यार्थी देशातले मोठे उद्योजक आहेत। या विद्यापीठाचा इतिहास, याची संस्कृती फार मोठी आहे। या विद्यापीठाच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलमध्ये एकाहून एक मोठी मोठी नेते होती, ज्याला जाऊन बघण्याची संधी मला मिळालेली आहे। असे नागपूर विद्यापीठ, याचा गौरवशाली इतिहास, एक माजी विद्यार्थी म्हणून आम्हाला सगळ्यांना खूप प्रेरणादायी आहे आणि 100 वर्षे विद्यापीठ पूर्ण करत आहे याबद्दल मला याचा खूप आनंद आहे। बऱ्याच संस्था जसं जसं त्यांचं वय वाढत जातं तशा तशा त्या अधिक निखरून, अधिक प्रकर्षाने समाजाला त्यांचं जे जे कार्य त्यांनी अंगीकृत केलेलं आहे त्या कार्याने समाजाची जडणघडण करण्यामध्ये फार मोठा हातभार लावत असतं। विद्यापीठांबद्दल जर बोलायचं झालं तर आपण जगातल्या सर्वोत्तम विद्यापीठांची यादी जरी चालली तरी त्याच्यामध्ये 85-85% इतके विद्यापीठं, त्यांचा इतिहास हा काहीशे वर्षांचा असलेला आपल्याला जाणवेल, निश्चितच मार्गदर्शक ठरतील याची मला खात्री आहे। त्यांच्या येथील उपस्थितीबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो। मित्रांनो, 4 ऑगस्ट 1923 साली उदयास आलेली ही विद्यापीठाची गंगोत्री मोठे रूप धारण केलेले असून आजपासून आपले शताब्दी पर्व प्रारंभ करीत आहे। पुढील वर्ष संपण्यापूर्वीच आपल्या विद्यापीठाने उत्कर्ष व विकासाची 100 वर्ष पूर्ण केलेली असतील। 1923 साली केवळ 6 संलग्न महाविद्यालय असलेले हे विद्यापीठ आज 500+ संलग्नित महाविद्यालय असलेले मध्य भारतातील एक लौकिक प्राप्त विद्यापीठ झाले आहे। या दरम्यान विद्यापीठातून 4 विद्यापीठे निर्माण होऊन स्वतंत्र कार्यरत आहेत आणि ते विद्यापीठ म्हणजे सागर विद्यापीठ, जबलपूर विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ
आणि शेवटले गोंडवाना विद्यापीठ असे आहे। साथ ही राज्यपाल बोले, लोगों में उद्योजकता की मानसिकता बने और जो विद्यालयीन जीवन में बने तो वो छात्र अपने आयुष में सफल बनेगा, क्योंकि उसे रोजगार मिलने के साथ वो रोजगार भी निर्माण करते हैं। स्टार्टअप पर ज्यादा ध्यान देने की जरूरत है। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज नागपुर।